वेबसाइट वरती हा आमचा जाहीरनामा आता आम्ही टाकलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. विषय याच्यामध्ये बरेच आहेत, साधारणपणे बेरोजगारीचा विषय आहे, उद्योगधंद्याचा विषय आहे, त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्ट्या आणि गुंडे या विषयात संदर्भात आहे, त्याच्यानंतर शिक्षणासंदर्भात आहे, पाणी कंटा आणि पाणी राज्याला मिळणं या संदर्भातला आहे, विजेच्या संदर्भातला आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे, आरोग्याच्या संदर्भात आहे आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयात या संदर्भात आहे. तो सगळा शेवटी दिलेला आहे, तुम्ही ज्याला वाचन करायला तुम्हाला आणि त्याचे प्रश्न काय काय प्रश्न आहेत आणि त्याची काय उत्तर आहेत अशा पद्धतीने हा सगळा वथकनामा एवढ्यासाठी तुम्हाला बोलत होता. मला 5 वाजेच्या आत जाहीर करणं गरजेचं होतं, कारण मला वेळच बाहेर मिळाला नाही. यावर तुम्हाला काही विचारत होतो हा जो वचननामा आहे या शब्दाला अनुषंगून जर गोंधळ रोखण्यावरती कसा उत्तर ठेवा, त्याची काय ठोस उपाययोजना तुम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये कसं आहे. एक जसा एक तिथे जो काय म्हणतो आपण तिथे एक मेसेज असतो, तिथे या, कुठेही राहा, कुठेही घर बांधा, अनधिकृतरित्या तुम्ही कुठेही जाऊ शकता, राहू शकता. उद्योगधंद्यांमध्ये तुम्हाला इकडे त्यांचे जे काय दलाल काम करत असतात त्याच्यानुसार इथे उद्योगधंद्यांमध्ये त्यांना कामं मिळू शकतील किंवा हा उल्टा मेसेज जाणं गरजेचं आहे की इथे जमिनीवर तुम्हाला राहता येणार नाही, अनधिकृत झोपडपट्ट्या बांधता येणार नाही. इकडच्या उद्योगधंद्यांमध्ये 100% मराठी मुलं आणि मुली यांनाच प्राधान्य दिलं जाईल हे ज्यावेळेला मेसेज उलटे द्यायला लागतात त्याच वेळेला हे सगळे लोंढे कमी व्हायला लागतात. माझ्या हातात सत्ता दिली, माझ्यावरती महाराष्ट्र काय याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्योगधंदे येत आहेत आज अनेक प्रमाणामध्ये बाहेर बंद पडतायत बरोबर, आणि जे परमनंट तिकडे काम करणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढले जातात आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर घुसवले जातात आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट लेबर हे बाहेरच्या राज्यांमधनं मागवले जातात, बोलवले जातात आणि भरती केले जातात. ही तिथे मुलं मिळत नाहीत का? इथल्या मुलांना समजतच नाही कुठे उद्योग आले आणि काय उद्योग आले, माहितीच नसतं, कल्पनाच नसते. त्यांच्यापर्यंत सरकारतर्फे कोणत्या म्हणजे समजा नवीन उद्योग जे येतील या नवीन उद्योगांना परवानगीच या अटीवरती दिली जाईल की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच तुम्ही इथे रोकड्या दिल्या पाहिजे, काम दिली पाहिजे. असा कायदा आहे तो प्रॉब्लेम निघले त्याच्यात 80% असा कायदा आहे बरं का, पण तो तुम्हाला 100% तुमच्या पहिल्यांदा मुलांचा विषय ना बरं का, हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे. बाकीच्या राज्यांमध्ये वळून घेतात ना कायदे असून पण असे तुमच्या वचनामध्ये 100% आहे. हो सुरक्षा चांगली आहे, फक्त इंटेलिजन्स पहिली होते काय नाही आता इंटेलिजंट माणसं आणली तर शेतकऱ्यांच्या ज्या विषय आहे समस्या आत्महत्या त्याचं पॅकेज त्याचं दिलं पॅकेजचा एक विषय सुटला नाही. शेतकऱ्यांना जो त्यांच्या शेतमालाला लागणारा भाव आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पाणी आणि वीज हे दोन विषय जोपर्यंत त्यांचे तुटत नाही तोपर्यंत ते कुठचीच गोष्ट करू शकणार नाहीत ना. शेतकऱ्यांच्या आत्महत्या करत असलेल्यांचं प्रमाण जर समजा तुम्ही बघितलं तर जिकडे पाणी कमी आहे जिकडे वीज कमी आहे त्या भागात सर्वात जास्ती आहे. पण तुमच्या भाषणामध्ये प्रचार दरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती फोकस करताना दिसून आला नाही. मला माहिती आहे मी बोललो मी ऐकले फार फोकस करताना दिसलं नाही. मराठी माणूस आणि हा मुद्दा होताच पण शेतकरी आणि तिथले काही ज्वलनचा जे प्रश्न होते मी बाहेरच्या ग्रामीण भागातल्या सभांमध्ये बोललो होते. मराठीमध्ये मराठीसाठी शिक्षणाची जिथे 8 दिवस आठवडा म्हणतात आणि काँग्रेस 15 वाढा आता कुठून आले आठवड्याच्या आठवण आता कुठून आली यांना
कशामुळेच ना, मी बोलल्यामुळे त्यांना असं हे आठवडे आणि पंधरावडे आठवतात ना, का नाही इतके दिवस आठवले आठवडे भेटून काय वर्ष होते. शिवजना म्हणाले की परमिटची गरजच नाही. तुम्ही एकदा या सगळ्या गोष्टी ज्या कायद्यात आहेत त्या गोष्टी एकदा तुम्ही कंट्रोल केल्या की येणार कुठून लोक, राहणार कुठे लोक, राहणार कुठे लोक, करू शकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती नीट जर तुम्ही कायदे जर नीट बघितले, मायग्रेशन ऍक्ट हा जर तुमचा आपण नीट बघितला, त्या मायग्रेशन ऍक्टमध्ये दिलेलं आहे की 7 दिवसाच्या वरती जर समजा कोणी कुठे दुसरीकडे जर जाणार असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला सांगितल्याशिवाय तुम्हाला तिथे राहता येत नाही. हे सगळे कायदे, या कायद्याची जर अंमलबजावणी होत नसेल, म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये आज 18 तास आणि 16 तास लोडशेडिंग होतं, काढून टाकले 18 तास 16 तास लोडशेडिंग होतं, काढून टाकले. अरे प्रश्न असे विचारून मी असं उत्तर देऊ रे, मी असं कसं उत्तर देऊ ते शेतमालाला भाव आल्याशिवाय जीन फुटून राहणार, त्याच्याकडे पैसे आल्याशिवाय, त्याच्याकडे ती त्या प्रकारची वेळ आल्याशिवाय. कसं होतं, मी जे मागे बोललो होतो तो विषय असा होता की कुठच्याही गोष्टीला ग्लॅमर प्राप्त करून देणे. आता जर त्या तिकडच्या शेतकरी बांधवांचा मुलगा जर समजा शेती करू इच्छित नसेल, त्याला जर वडिलांची घरातली दुःख जर भगवत नसतील आणि त्याला असं वाटत असेल की बाबा शेतीमध्ये काही नाहीच आहे, आपण नोकरी करावी, बाहेर जावं, शहराकडे जावं, तर तो शेतीकडे वळेल कसा. आज जिकडे वीज आहे किंवा पाणी आहे अशी जी परिस्थिती आहे ती बाजूला काढत दिसतो, कारण टाकत वीज आहे पाणी आहे अशी जिकडे जी परिस्थिती आहे. आता अशा ठिकाणी तुम्ही बघता का की त्या ठिकाणी तिथला शेतकरी आत्महत्या करतो का, तितकी मुलं बाहेर जात आहेत का, तितकी मुलं काय करतायत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरती जर आता विचार नाही केला तर कधी करणार विचार. इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट रखडलेले आहेत. या इरिगेशनच्या प्रोजेक्टमध्ये आज जी म्हणजे टेंडर्स येतात किंवा ज्या गोष्टी येतात या कितीने वाढून मिळतात, कितीने वाढून असतात, मूळ काम होतं का. समजा कृष्णा खोऱ्याचं आपण पाणी अडवायचं काम जर समजा झालं, कालव्यांचं काय झालं, आणि प्रत्येक जण जर समजा हे अशा प्रकारे विचार करत असेल की माझ्या मतात त्याच्यात पाणी आलं पाहिजे, मग महाराष्ट्र पाणी कधी येणार. तुम्ही माधुराव चितळ्यांना तुम्ही या समितीवरती बसवायचं, त्यांच्याकडनं सगळे अहवाल करून घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी करायचे. तीन वर्षात लोड शेडिंग सगळं महाराष्ट्रात काँग्रेस मध्ये 2 वर्षात तुम्ही काही डेडलाईन ठेवली का लोडशेडिंग सगळं. वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला म्हणूनच त्याला मी दिलं त्याच्यामध्ये काउंटडाऊन, म्हणजे कशा प्रकारे त्याला एक वेळेची मर्यादा पाहिजे की किती दिवसात हे पूर्ण करणार तुम्ही. मुळात जे करार केलेले ज्या ज्या लोकांशी तुम्ही करार केलेले आहेत आतापर्यंत, त्यांना आतापर्यंत जमिनी का नाही मिळाल्या, त्या जमिनी कुठे कुठे आहेत, त्या त्या लोकांनी आयडेंटिफाय केलेल्या जमिनी आहेत, मग त्यांना का देत नाही, मधले टक्के ठरत नाही आहेत का. शिवस्मारकाचं नाही, असं नाही होऊ शकत स्मारक ते. समुद्रात अशा प्रकारचा पुतळा उभा करणं, मी माझ्या भाषणात सांगितलं 350 फुटाचा पुतळा उभा करणं कोण शिल्पकार करणारा,